राज्यातील सर्व नोंदणीकृत आस्थापना, कारखाने, कंपनी, संघटित आणि असंघटित क्षेत्रामध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ केल्याच्या घटना घडत असतात. या छळापासून संरक्षण व्हावं यासाठी आलेल्या तक्रारींची वेळीच दखल घेणं गरजेचं असून सर्व विभागांनी नियमानुसार उचित कार्यवाही करावी असे निर्देश देऊन विशाखा समितीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स नेमणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत सांगितलं आहे. कामाच्या ठिकाणी महिलांची होणारी छळवणूक, अत्याचार रोखण्यासाठी असलेल्या विशाखा समितीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बैठक घेण्यात आली होती. तक्रारींची चौकशी करण्यासाठी सर्व जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी यांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्तरावर तक्रार समिती गठीत करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यांचे उपजिल्हाधिकारी यांनी या नियोजनासाठी एक समन्वय अधिकारी निवडावा आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील लैंगिक छळाच्या तक्रारी प्राप्त करून संबंधित स्थानिक तक्रार समितीकडे पाठवाव्यात. याबाबतचा अहवाल संबंधित जिल्हाधिकारी यांना सादर करून त्यांनी तो अहवाल महिला आणि बालविकास विभागाला प्रत्येक वर्षाच्या 30 एप्रिलपूर्वी सादर करावा अशी तरतूद नियमानुसार असून याबाबतची सर्व कार्यवाही नियमानुसार करावी असे निर्देशही श्रीमती ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत दिले आहेत. आज आम्ही एक अतिशय महत्त्वपूर्ण बैठक घेतली. त्या ठिकाणी मेजर आम्ही सगळे सेक्रेटरीज बोलवले, कामगार लेबर सेक्रेटरीज, इंडस्ट्रियल सेक्रेटरी, त्या ठिकाणी महावितरणचे जे सेक्रेटरी आहेत त्यांना बोलवलं, IT सेक्रेटरी, सगळ्या सेक्रेटरीजला ह्याच्यासाठी बोलवलं कारण विशाखा कमिटीची स्थापना जरी झालेल्या आहेत तरी त्या कार्यरत नाही. खरं सरकारने कायदे केले आणि ते कायदे इम्प्लिमेंट व्हावे अशी जरी धारणा असली तरी विशाखा कमिटीच्या प्रत्येक गव्हर्मेंटल इन्स्टिट्यूटमध्ये असायलाच पाहिजे आणि इंडस्ट्रीयलमध्ये लेबर्समध्ये त्या ठिकाणी असायला पाहिजे. त्याची स्थापना आपल्याला झालेली दिसते पण ते कार्यान्वयन दिसत नाही. म्हणून आता आम्ही ती बैठक घेतलेली आहे. त्या ठिकाणी विशाखा कमिटी कंपल्सरी त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायलाच पाहिजे आणि मॉनिटरिंग सिस्टम देखील त्या ठिकाणी आम्ही लागू करतो आहे. या पुढच्या काळामध्ये त्याचे फॉलोअप्स होतील आणि विशाखा कमिटी अतिशय सिरियसली सगळ्या डिपार्टमेंटनी, प्रायव्हेट असो किंवा गव्हर्मेंट, हे घेणं अतिशय गरजेचं आहे असं या ठिकाणी आम्ही निर्देश दिलेले आहेत.